नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? मी मारुती शहाणे आजच्या व्हिडिओमध्ये पहिल्यांदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. इयत्ता 9वी विषय विज्ञान भाग 2 यातल्या 9व्या टॉपिकचा दुसरा व्हिडिओ आपण आज पाहणार आहोत. इयत्ता 9वीचा जो 9वा टॉपिक आहे त्याचं नाव आहे एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. या टॉपिकच्या पहिल्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी आपण काही भाग पाहिलेला आहे. आपण सुरुवातीला सारांशानं बघूयात आत्तापर्यंत आपण कशाची माहिती घेतली, काय काय चर्चा केली ती, आणि त्यानंतर पुढील पॉईंटला सुरुवात करूयात. या टॉपिकमध्ये सुरुवातीला आपण वेदर अँड क्लायमेट यांच्या डेफिनेशन आणि त्याचे कन्सेप्ट पाहिले होते. त्यानंतर वेदर रिलेटेड क्लायमेटिक फॅक्टर्स कोणकोणते आहेत त्याच्याशी रिलेटेड आपण चार्ट बघितला होता. त्यामध्ये सनलाईट, क्लाऊड, ह्युमिडिटी, रेनफॉल, व्हिजिबिलिटी, टेम्परेचर आणि ॲटमॉस्फिरिक प्रेशर हे जे वेगवेगळे घटक आहेत यांचा परिणाम क्लायमेटवर कसा होतो याची माहिती घेतली. चेंजेस इन वेदर, वेदर हे कॉन्स्टंट नाही, त्यात कसे बदल होतात त्याविषयी आपण माहिती घेतलेली आहे. त्यानंतर थिंक अँड डिस्कस, हा जो आपलं दैनंदिन जीवनमान आणि हवामान याचा परस्पर संबंध कसा आहे याही विषयी माहिती घेतली. अ स्पेशल डे 23 मार्च जो आहे तो वर्ल्ड मेट्रॉलॉजिकल डे म्हणून साजरा केला जातो त्याविषयीही माहिती घेतली. त्यानंतर आपण इम्पॉर्टन्स ऑफ वेदर इन द लिव्हिंग वर्ल्ड, आपल्या रोजच्या जीवनामध्ये किंवा सजीवांच्या दृष्टीनं हा हवामानाचा अंदाज किंवा हवामान कसं परिणाम करतं, त्याचा इम्पॉर्टन्स काय, महत्त्व काय, हेही आपण पाहिलं होतं. त्यानंतर आपण मेट्रॉलॉजी म्हणजे काय त्याची डेफिनेशन पाहिली होती, म्हणजे हवामानाचा अंदाज करणारं शास्त्र, आणि कोणकोणते फॅक्टर्सच्या आधारे कशा रीतीनं अभ्यास केला जातो याहीविषयी बघितला होता आपण. आणि हवामानाचा अभ्यास करून आपण हवामानाचा अंदाज व्यक्त करतो, त्याचा उपयोग कोणाला कशा पद्धतीनं होतो हेही आपण माहिती पाहिली होती. त्यानंतर इन्स्टिट्यूट्स ॲट वर्क, कोणकोणत्या संस्था कोणत्या ठिकाणी कशा पद्धतीचं काम करतात ही पण माहिती आपण पाहिली होती. आणि त्यानंतर इंडियन मेट्रॉलॉजिकल डिपार्टमेंट जे आहे, भारतीय हवामान शास्त्र विभाग, त्याविषयी आपण माहिती घेतली. त्याची स्थापना केव्हा कोठे केली, कशा पद्धतीचं कार्य चालतं, आणि एकूण कोणकोणत्या गोष्टींचा अभ्यास यामध्ये केला जातो, त्यामध्ये डस्ट स्टॉर्म्स, सँड स्टॉर्म, हेवी रेनफॉल, हॉट कोल्ड वेव, सुनामी या प्रकारच्या अतिशय महत्त्वाच्या घटकांवरती आधारित हे हवामानशास्त्र कशा पद्धतीनं मार्गदर्शन करतं याविषयी माहिती पाहिली. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मान्सून मॉडेल अँड क्लायमेट प्रेडिक्शन, म्हणजे हवामानाचा अंदाज व्यक्त करणं याच्याशी रिलेटेड मान्सूनचं, म्हणजे मान्सून हवामानाचा जो अंदाज आहे ते कशा पद्धतीने व्यक्त केला जातो याविषयी माहिती घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहता, व्हिडिओला तुम्ही लाईक करताय, त्याचबरोबर तुमचे कॉमेंट्ससुद्धा तुम्ही करत आहात, माझ्यासाठी ते खूप महत्त्वाचे आहात. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, की जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ ज्यावेळेला मी अपलोड करेन त्यावेळेला तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. आपण सुरुवात करूयात मान्सून मॉडेल अँड क्लायमेट प्रेडिक्शनबद्दल. द ट्रॅडिशन ऑफ फोरकास्टिंग द मान्सून सीझन इन इंडिया इज ओल्डर दॅन 100 इयर्स. मित्रांनो, आपल्या भारतामध्ये हवामानाचा अंदाज व्यक्त करणं किंवा अंदाज सांगणं ही खूप जुनी परंपरा आहे. जवळजवळ 100 वर्षाचा इतिहास याला आहे, की तेव्हापासून आपण हवामानाचा अंदाज करतो. आफ्टर द फेमाइन ऑफ 1877 H.F. ब्लॅनफोर्ड, द फाउंडर ऑफ द IMD, हॅड मेड सच अ प्रिडिक्शन फॉर द फर्स्ट टाइम, टेकिंग द स्नोफॉल इन द हिमालयज ॲज अ पॅरामीटर फॉर दिस प्रिडिक्शन. 1877 जो दुष्काळ आला होता त्याचा विचार करून त्यानंतर ब्लॅनफोर्ड जे आहेत, H.F. ब्लॅनफोर्ड जे IMD चे फाउंडर आहेत, इंडियन मेट्रॉलॉजिकल डिपार्टमेंटचे तत्कालीन, तर त्यांनी हिमालयामध्ये होणारी बर्फवृष्टी आणि जो काही मान्सूनमध्ये बदल होतो याचं रिलेशनच्या आधारे हवामानाचा अंदाज पहिल्यांदा व्यक्त केला होता. इन द डिकेड ऑफ 1930s देन डायरेक्टर ऑफ IMD सर गिल्बर्ट वॉकर अंडरलाईन द रिलेशनशिप बिटवीन व्हेरियस वर्ल्ड वाईड क्लायमॅटिक फॅक्टर्स अँड इंडियन मान्सून. त्यानंतर 1930s IMD चे डायरेक्टर जे होते सर गिल्बर्ट वॉकर यांनी काही मुद्द्यांच्या आधारे, म्हणजे नेमके कुठले, अंडरलाईन द रिलेशनशिप बिटवीन व्हेरियस वर्ल्ड वाईड क्लायमॅटिक फॅक्टर्स, म्हणजे जागतिक हवामानाचे जे काही घटक आहेत त्यांचा आणि भारतीय वातावरणाचा किंवा हवामानाचा अंदाज याची सांगड घालून हवामानाचा अंदाज व्यक्त केला. अँड बेस्ड ऑन द अवेलेबल ऑब्झर्वेशन्स अँड प्रिव्हियस रेकॉर्डिंग रिलेटेड टू धिस रिलेशनशिप ही पुट फोर्थ द हायपोथेसिस रिगार्डिंग द नेचर ऑफ मान्सून. म्हणजे आजचं हवामान आणि टोटल जर वेगवेगळ्या पृथ्वीवरच्या भागांचा हवामानाचा अंदाज व्यक्त केला तर यांच्या रिलेशनच्या आधारे हायपोथेसिस मांडला, म्हणजे गृहितक मांडलं, म्हणजे सद्यस्थितीचं हवामान आणि पूर्वीचे रेकॉर्डिंग जे असतील ते रेकॉर्ड्स यांच्या आधारे हवामानाचा अंदाज व्यक्त केला. विथ द इनिशिएटिव्ह ऑफ द डॉक्टर वसंतराव गोवारीकर इन द डिकेड ऑफ 1990s अ मान्सून मॉडेल बेस्ड अपॉन द 16 वर्ल्ड वाईड क्लायमॅटिक पॅरामीटर्स वॉज डेव्हलप्ड. पहा,
डॉक्टर वसंतराव गोवारीकर यांच्या मार्गदर्शनामधून 1990 मध्ये एक वेगळंच नवीन असं मान्सून मॉडेल तयार केलं गेलं आणि याच्यामध्ये सुद्धा जागतिक जवळजवळ 16 पेक्षा जास्त पॅरामीटर जे आहेत किंवा घटक आहेत त्यांचा विचार केला होता. सो धिस मॉडेल वॉज इन द यूज फ्रॉम 1992 to 2002. साधारण 1990 पासून ते 2002 पर्यंत हे मॉडेल जास्त प्रचलित होतं. त्यानंतर या मान्सूनशी रिलेटेड आणखीन काही मॉडेल्स आहेत त्यांची माहिती बघूयात आपण. मॅथमॅटिकल मॉडेल किंवा त्याला दुसरा शब्द आहे डायनॅमिक मॉडेल. मग आता हे मॅथमॅटिकल मॉडेल म्हणजे काय? तर मॅथमॅटिकल मॉडेल नावावरूनच आपल्याला अंदाज येतो आहे की काही गणित किंवा एक्झाम्पल म्हणण्यापेक्षा आपल्याला असं म्हणता येईल की आत्ता सध्या हवामानाचा अंदाजाची जी काही आकडेवारी असेल आणि पूर्वीच्या हवामानाची जी आकडेवारी असेल त्यांच्यामध्ये साधर्म्य विचारात घेऊन हवामानाचा अंदाज व्यक्त केला जातो. फोरकास्ट आर मेड विथ द हेल्प ऑफ द मॅथमॅटिकल मॉडेल्स विच टेक इन टू अकाउंट एस्टिमेट्स करंट वेदर रिलेटेड इव्हेंट्स अँड द ऑनगोईंग फिजिकल इंटरॅक्शन्स बिटवीन दॅम. पहा, सध्याच्या वातावरणामध्ये किंवा भौगोलिक परिस्थितीमध्ये जे भौतिक बदलांमध्ये जे काही बदल होत आहेत किंवा त्यांच्यामध्ये इंटरॅक्शन्स होत आहेत त्याचा विचार करून किंवा ते गृहीत धरून हवामानाचा अंदाज याच्यामध्ये व्यक्त केला जातो. डेटा अबाउट द करंट क्लायमेटिक पॅरामीटर्स इज मॅथमॅटिकली अनालाइज्ड विथ द हेल्प ऑफ द परम सुपर कॉम्प्युटर. पहा, जी काही हवामानाविषयक माहिती मिळेल या माहितीचा जो परम कॉम्प्युटर आहे किंवा उच्च दर्जाचे जे संगणक आहेत त्यांच्यावरती माहिती पुरवून त्याच्यावरती अनालिसिस करून हवामानाचा अंदाज केला जातो. व्हेरियस मॅथमॅटिकल मॉडेल्स बेस्ड अपॉन द डेली जिओग्राफिक इव्हेंट्स आर डेव्हलप्ड बाय सुपर कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी. पहा, सुपर कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीचा उपयोग करून जे दैनंदिन घडामोडी किंवा वातावरणात होताने बदल जे आहेत त्यांचा आणि पूर्वीच्या हवामानाचा काय म्हणता येईल आपल्याला एकत्रित विचार करून हवामानाचा अंदाज व्यक्त केला जातो. आता हा अंदाज व्यक्त करत असताना याच्यामध्ये सांख्यिकीय माहिती किंवा गणिती माहितीचा आधार घेतला जातो म्हणून याला आपण मॅथमॅटिकल मॉडेल असं शब्द वापरतो. ठीक आहे, त्यानंतर आपण नेक्स्ट बघूयात होलिस्टिक मॉडेल. होलिस्टिक ज्याला आपण मराठीमध्ये सर्वसमावेशक असा शब्द वापरतो. नेमकं हे होलिस्टिक मॉडेल काय बघूयात. इन दिस मॉडेल प्रेडिक्शन्स आर बेस्ड अपॉन दोज पॅरामीटर्स यूज ऑन अदर मॉडेल्स विच हॅव द ग्रेटेस्ट इफेक्ट ऑन द मान्सून. पहा, हवामानाचा अंदाज व्यक्त करणारे जी वेगवेगळी मॉडेल आहेत इतर, तर त्या मॉडेलमधील जे घटक महत्त्वाचे आहेत किंवा जे जास्त हवामानावर परिणाम करतात अशा सर्व घटकांचा एकत्रित विचार करून जो हवामानाचा अंदाज व्यक्त केला जातो त्याला काय म्हणायचं, होलिस्टिक मॉडेल. म्हणजे अनेक घटक की जे वातावरणाशी डायरेक्टली संबंधित आहेत त्यांचा विचार यात केला जातो. Nowadays, predictions declared by the IMD are the collective outcome of various models. पा, Indian Meteorological Department म्हणजे भारतीय हवामान शास्त्र जो विभाग आहे त्यांच्याकडून व्यक्त केला जाणारा हवामानाचा अंदाज हे होलिस्टिक मॉडेलच्या आधारे किंवा एकत्रित सर्व घटकांचा विचार करून व्यक्त केला जातो. सो दिस इज कॉल्ड ॲज अ होलिस्टिक मॉडेल. ठीक आहे, मला वाटतं याचा अंदाज तुम्हाला आला असेल. त्यानंतर आपण आणखीन एक मॉडेल विचारत घेतो ते म्हणजे स्टॅटिस्टिकल मॉडेल. स्टॅटिस्टिक्स म्हणजे सांख्यिकी. ठीक आहे, म्हणजे गणितामध्ये ज्या वेळेला आपण एखादा विचार करतो सांख्यिकीय माहिती गोळा करतो त्याच्यावर प्रक्रिया करतो आणि सर्वसमावेशक अशी विधानं करतो त्याच पद्धतीनं याच्यामध्ये सुद्धा जे भौगोलिक परिस्थिती असेल किंवा हवामानामध्ये होणारे सद्यस्थितीतले बदल आणि पूर्वीचे विचार बदल यांचा विचार करून हे स्टॅटिस्टिकल मॉडेल जे आहे ते बनवलं जातं. इन दिस मॉडेल करंट क्लायमेटिक ऑब्झर्वेशन इन अ रिजन आर कम्पेअर्ड विथ द अर्लियर पॅरामीटर्स सच ॲज. पहा, सद्यस्थितीतलं एखाद्या ठिकाणचं वातावरण किंवा हवामान आणि पूर्वीच्या काळी असणारं तिथलं हवामान यांचा विचार केला जातो. पण हा विचार करत असताना कोणत्या घटकांचा समावेश असतो किंवा विचारात घेतलं जातात हे खूप महत्त्वाचं आहे. सच ॲज ओशनिक टेम्परेचर म्हणजे समुद्राचं जे तापमान आहे त्याचा विचार केला जातो. देन ॲटमॉस्फेरिक प्रेशर वातावरणाचा जो दाब आहे त्याचाही याच्यामध्ये समावेश होत असतो. अँड द नेचर ऑफ मान्सून रेनफॉल अँड सेव्हरल इयर्स ऑफ सेव्हरल इयर्स म्हणजे एकूण पर्जन्यवृष्टी किती झाली आणि हे काही वर्षांसाठीचा विचार करून यामध्ये हवामानाचा अंदाज व्यक्त केला जातो. मला वाटतं तुमच्या लक्षात आलं असेल की स्टॅटिस्टिकल मॉडेलमध्ये वेगवेगळे जे
वातावरणामध्ये होणारे बदल असतील की जे कशाचा विचार करून गृहित धरले जातात, तर समुद्राचं तापमान आणि ॲटमॉस्फिअरिक प्रेशरमध्ये होणारे बदल हे पूर्वी जे घडले आणि त्याच्या अनुषंगानं त्यावर्षीचं पर्जन्यमान काय होतं किंवा हवामान नंतर कसं राहिलं, या पद्धतीनं आजच्या तुलनेत समुद्राचं तापमान त्यानंतर ॲटमॉस्फिअरिक प्रेशर यांच्या रिलेशनच्या आधारे आपण हवामानाचा अंदाज व्यक्त करत असतो. सो धीस डेटा इज कंपॅरेटिवली ॲनलाइज्ड बाय द स्टॅटिस्टिकल मेथड. म्हणजे आजचा जो काही डेटा अव्हेलेबल असेल तो आणि पूर्वीचा डेटा हा स्टॅटिस्टिकली ॲनलाइज केला जातो, म्हणजे सांख्यिकीय पद्धतीनं त्याच्यामध्ये तुलनात्मक अभ्यास केला जातो. अँड प्रेडिक्शन्स आर मेड अबाउट द मॉन्सून इन द प्रेझेंट कंडिशन्स. सगळ्यात महत्त्वाचा आपला उद्देश काय, तर आजची माहिती आणि पूर्वीची माहिती यांच्या आधारे आपण फ्युचरमध्ये हवामान कशा पद्धतीचं असेल याचा अंदाज व्यक्त करत असतो, म्हणजे हवामानाचा अंदाज सांगत असतो. प्रेझेंटली न्यू मॉडेल्स आर बीइंग डेव्हलप्ड ॲट द IITM. सध्यासुद्धा हवामानाशी रिलेटेड नवनवीन मॉडेल जे आहेत ते बनवले जात आहेत. आता हे नवीन मॉडेल कशा पद्धतीने तयार केले जातात, वर्क इज इन प्रोग्रेस ॲट टू लेवल्स. पहा, हे जे IIT मध्ये चालणारं काम आहे हे दोन पद्धतीचं काम आहे. कुठल्या दोन पद्धती त्यामध्ये, नेमली डिझायनिंग न्यू मॉडेल्स, म्हणजे हवामानाचा अंदाज व्यक्त करणारी नवीन मॉडेल निर्माण करणं हे एक काम आहे. काय सांगितलं मी, पहिलं काम डिझायनिंग न्यू मॉडेल्स, नवीन हवामानाचा अंदाजाची मॉडेल्स निर्माण करणं, अँड डेव्हलपिंग न्यू टेक्नॉलॉजी आणि त्याचबरोबर नवीन तंत्रज्ञान विकसित करणे. म्हणजे हवामान अंदाज बांधण्यासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित करणे हे एक दुसरं एक काम आहे. सो द मेन फोकस इज ऑन द डेव्हलपमेंट ऑफ द रडार सिस्टीम अँड सॅटेलाईट टेक्नॉलॉजी. आता नवीन टेक्नॉलॉजी डेव्हलप करायची म्हणजे काय, तर रडार टेक्नॉलॉजीचा वापर करणं किंवा सॅटेलाईट टेक्नॉलॉजीचा उपयोग करून आपल्याला हवामानाचा अंदाज व्यक्त करता येतो. मित्रांनो, आपण ज्या परिसरामध्ये राहतो किंवा ज्या भूभागावरती राहतो तिथला परिसर आपल्याला जेवढा समजतो त्यापेक्षा त्या भागाचा हवामानाचा अंदाज सॅटेलाईटवरून, म्हणजे अगदी उच्च स्थानावरून जर पाहिलं तर एकत्रित विचार करणं सहज शक्य होतं. म्हणजे रडार टेक्नॉलॉजी किंवा सॅटेलाईटचा जर विचार केला तर ॲट अ टाईम एक मर्यादित भाग न विचारत घेता खूप मोठ्या विस्तृत क्षेत्राचा आपण तौलनिक अभ्यास करू शकतो, म्हणून हे खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी इथं माहिती दिली आहे. पहा, एनी मेट्रोलॉजिकल मॉडेल डिपेंड्स अपॉन द इंटर रिलेशनशिप बिटवीन पॅरामीटर्स यूज इन दॅट मॉडेल अँड द रिझल्ट्स एक्सपेक्टेड फ्रॉम इट. पहा, ज्यावेळी आपण हवामानाचा अंदाज व्यक्त करतो तो अंदाज हा कुठल्याही एका घटकावर अवलंबून नाही, तर त्याच्यामध्ये अनेक घटक आहेत आणि त्या घटकांचा जो परस्पर संबंध आहे त्याच्या आधारे ते हवामान ठरतं. म्हणून हवामानाचा अंदाज व्यक्त करणं ही तेवढी गॅरंटेड किंवा खात्री लायक अशी प्रक्रिया नाही आहे. However, as these interrelationship with reference to the ocean and atmosphere are never constant, नेमका हवामानाचा अंदाज व्यक्त का करता येऊ शकत नाही, तर त्याचं मुख्य कारण आहे की ह्या घटकांमध्ये असणारे इंटररिलेशनशिप, किंवा आपल्याला असं म्हणता येईल की ओशन आणि ॲटमॉस्फिअर, समुद्र आणि वातावरण यांच्या बाबतीत स्थिरता आढळत नाही. समुद्रामध्ये होणारे तापमानातले बदल किंवा वाऱ्यांच्यामध्ये होणारे बदल आणि ॲटमॉस्फिअरमध्ये होणारे बदल यांच्यामध्ये काय म्हणू आपण, स्थिरता नसते, त्यामुळं नेमका हवामानाचा अंदाज व्यक्त करता येत नाही. सो मेट्रॉलॉजिकल मॉडेल्स नीड टू बी चेंज्ड कंटिन्युअसली. आणि याचा ज्यावेळेला आपण अभ्यास करतो की हवामानाचा अंदाज करत असताना जर समुद्रामधील वातावरण किंवा पृथ्वीवर असणारं जे वातावरण आहे याच्यात सतत बदल होत असल्यामुळं आपल्याला हवामानाचे मॉडेल तयार करताना सुद्धा सतत त्यामध्ये बदल करावे लागतात किंवा नवनवीन मॉडेल जे आहे ते विकसित करावे लागतात. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासाला आपण काय काय माहिती पाहिली. पहा, आजच्या तासाला आपण मान्सून मॉडेल्स किंवा हवामानाचा अंदाज व्यक्त करणाऱ्या वेगवेगळ्या ज्या मॉडेल्स आहेत त्यांच्याविषयी माहिती घेतली. यामध्ये पहिल्यांदा आपण मान्सून मॉडेल जे आहे ते क्लायमॅटिक प्रेडिक्शनसाठी, म्हणजे हवामानाचा अंदाज व्यक्त करण्यासाठी मान्सून हवामानाचा अंदाज किंवा मान्सूनचा अंदाज कसा केला जातो, सुरुवात ही केव्हा झाली, तर भारताच्या दृष्टीने 100 वर्षाची परंपरा आहे असं आपण हे पाहिलं. IMD मध्ये असणारे जे संस्थापक होते HF ब्लॅनफोर्ड यांनी पहिल्यांदा हवामानाचा अंदाज व्यक्त करण्याला सुरुवात केली. नंतर कसे बदल झाले हे आपण पाहिले. त्यानंतर आपण बघितलं मॅथमॅटिकल मॉडेल जे आहे गणिताचा उपयोग करून हवामानाचा अंदाज व्यक्त करणं. नेक्स्ट मॉडेल आपण पाहिलं होलिस्टिक मॉडेल. होलिस्टिकमध्ये अनेक घटक एकत्रित विचार करून, म्हणजे सर्वसमावेशक असा घटकांचा अनेक विचार करून जो हवामानाचा अंदाज व्यक्त केला गेला केला जातो ते आपण पाहिलं.
त्यानंतर आपण स्टॅटिस्टिक मॉडेलविषयी माहिती घेतली की ज्याच्यामध्ये संख्यात्मक क्रिया करून हवामानाचा अंदाज व्यक्त केला जातो आणि सद्यस्थितीला हवामानाचा अंदाज व्यक्त करण्यासाठी कोणत्या गोष्टींना महत्त्व दिलं जातं किंवा कशा पद्धतीने केला जातो हेही आपण पाहिलं आणि काही महत्त्वाच्या गोष्टी शेवटी आपण विचारात घेतल्या की कितीही टेक्नॉलॉजी आपण जरी विकसित करत असलो वेगवेगळ्या हवामानाच्या अंदाजाचे मॉडेल जरी करत असलो तरी समुद्र आणि वातावरणामध्ये म्हणजे पृथ्वीवरच्या भागावरती सतत वातावरणात बदल होतात आणि त्यामुळं एक्झॅक्टली आपण हवामानाचा अंदाज व्यक्त करण्यामध्ये पूर्णपणे सक्षम ठरत नाही याचीही चर्चा केली. मला वाटतं विद्यार्थी मित्रांनो आजचा भाग तुम्हाला नक्की समजला असेल. व्हिडिओला लाईक करा. सगळ्यात महत्त्वाचं तुमचे जे मित्र असतील त्यांना पण व्हिडिओ शेअर करू शकता तुम्ही. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ जे अपलोड होतील त्याचे नोटिफिकेशन मिळेल. पुढच्या तासाला आपण या टॉपिकमधील जो उर्वरित भाग आहे तो म्हणजे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट नीड ऑफ अ आवर या पॉईंटनं सुरुवात करणार आहोत. धन्यवाद.